नमस्कार, मी वैष्णवी। शहरातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। राज्यभर कंगनाचा निषेध नोंदवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर कल्याणात शिवाजी चौकात आज शिवसेना महिला आघाडीकडनं निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कल्याण जिल्हा महिला आघाडी प्रमुख विजया पोटे यांनी कंगना मुंबईत येथे उदरनिर्वाह करते आणि मुंबईवर चिंतोडे उडवते, तिच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचे गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कंगना जर मुंबईत आली तर आम्ही तिला ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। हिला मुंबईमध्ये एंट्री नसावी, प्रवेश नसावा आणि हिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कारण तिने आपल्या मुंबईची तुलना पाच राज्य काश्मीर बरोबर केली गेली आहे। पाच राज्यात मग काश्मीरमध्ये ही जर बाई गेली असती तर ही परत दिसली पण नसती। आणि मुंबईत येते, फोड भरते, सगळेजण मुंबईला कितीतरी लोक येतात, मुंबई त्याचे उदरनिर्वाह करते आणि ही उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या मुंबईवर जर शिंतोडे उडत असत तर ही शिवसेना महिला आघाडी कधीच सहन करणार नाही। मी जर मुंबईत आली तर आम्ही तिला ठोकल्याशिवाय शिवसेनेवरची तुलना करणाऱ्या कधीच संपलेला असतो आणि आता तो संपणारच आहे। त्यामुळं शिवसेनेवर टीका करणाऱ्यांचा आम्ही नक्की निषेधच करतो। तर ह्या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9320420420। तर ह्या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।